प्रखर हिंदुत्ववादी आणि मुस्लिम विरोधी अशी राज ठाकरे यांची एक प्रतिमा तयार झालेली आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मनसे मुस्लिमांविरोधातील भूमिका मवाळ करते का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी मुस्लिम बांधवांसाठी अजमेर दर्शन घडवलंय, त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेची फरफट होते का असा प्रश्न उपस्थित होतोय. सगळ्यांच्या कष्टाबद्दल एकदा हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो. मुस्लिमांविरोधातील राज ठाकरेंची भूमिका आता मवाळ झालीय का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण आहे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आयोजित केलेली अजमेर शरीफची धार्मिक यात्रा. पंढरपुरातील 1000 मुस्लिम बांधवांना अजमेर दर्शन घडवलंय. विधानसभेच्या तोंडावर मनसेने केलेला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग चर्चेत आलाय. जात धर्म पंथ हा विषय नाही. अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे, त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभल. आणि सगळ्या जे जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत, ज्यांची ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं दर्शन घ्यावं, परंतु ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी आम्ही अजमेरला जात आहोत. एका बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदीवरील भोंगे रस्त्यावरील नमाज विरोधात सभांमधून जोरदार भूमिका मांडत असतात, दुसऱ्या बाजूला जवळपास 1000 मुस्लिम मतदारांना आराम बसमध्ये घेऊन या यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मनसेच्या विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. गेल्या काही वर्षात मनसेची प्रखर हिंदुत्ववादी मुस्लिम विरोधी अशी ओळख, मशिदीवरील भोंग्यांवरील भूमिकेवरून मुस्लिम समाज मनसे विरोधात गेला. विधानसभेला मुस्लिम मतांना जवळ करण्याचा मनसेचा प्रयत्न, अजमेर यात्रेच्या माध्यमातून मनसेचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग. सुरुवातीपासून जमणे या देशाच्या संविधानाच्या रक्षणामध्ये या देशातील सर्व जातीपाती धर्म प्रांत एकत्र येऊन विविधतेमध्ये एकता मानणारी शिवसेना आहे. तुमची विविधता पण मानतो ना, तुमचा धर्म मानतो, तुम्ही तुमचा धर्म देवळात चर्चमध्ये मस्जिदमध्ये घरात ठेवा, पण बाहेर आल्यानंतर आम्ही हिंदुस्थानी. ही भूमिका शिवसेनेची, हीच भूमिका आम्ही पुढे चालतो. देवस्थान आहे आणि त्या देवस्थानामध्ये हिंदूही जात असतात, मुस्लिमही जात असतात. कट्टर हिंदुत्ववाद म्हणजे दुसऱ्याच्या देवाला नाव ठेवणं, दुसऱ्या देवाला नमस्कार करणं म्हणजे धर्म बदलणं नाही किंवा भूमिका बदलणं नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांची मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्याचं समोर आलं. मुंबईत तर ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिमांचं एकगठ्ठा मतदान झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे भायखळा मतदारसंघाच्या शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधवांनी मुस्लिम महिलांसाठी बुरखा वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सोलापूर, भिवंडी, अकोला, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, धुळे, नांदेड, अहमदनगर, कुठल्या तरी जातीला, कुठल्या तरी पंथाला, कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजामध्ये दुही निर्माण करता, हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कापून घेणार नाही. आणि असल्या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्त शब्दामध्ये विरोधच करत राहील. भाजपबरोबर सरकार स्थापन केल्याने महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीपासून राज्यातील मुस्लिम समाज दुरावला असल्याचं चित्र आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला मुस्लिम समाजाची गरज वाटू लागली आहे. दूर गेलेला मुस्लिम मतदार जवळ करण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत. त्यात आता मनसेनेही मुस्लिम मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्या निमित्ताने महाविकास आघाडीकडे जाणारी मुस्लिम मते काबीज करण्यासाठी महायुती आखाड्यात उतरलेली दिसून येते. पंढरपूरहून माऊली डांगेसह पुढारी न्यूज मुंबई.